नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आज आपण मस्त असं गावरान पद्धतीनं एकदम गावच्या चवीचं असं कालवण बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी बघा मी काय काय मसाला घेतलेला आहे मैत्रिणींनो. तर इथे मी धने घेतलेले आहेत, जिरे घेतलेले आहेत, अद्रक आहे, लसूण आहे आणि शेंगदाणे, हे तिन्ही पण मी भाजून घेतलेले आहे. बघा, शेंगदाणे, तीळ घेतलेले आहे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं किसून थोडंसं भाजून घ्यायचं आणि तीळ पण भाजून घेतलेली, शेंगदाणे पण भाजून साल काढून घेतलेली आहे. तिळाचा, शेंगदाण्यांचा याचा नक्की जेवणामध्ये वापर करत जा. कसं मुलं अशी खात नाही, तर या निमित्ताने तरी मुलांच्या पोटांमध्ये गेलं पाहिजे. तिळाचा वापर काय काय भाज्यांमध्ये असतो, समजा वांग्याचे असेल, आपण पातळ ग्रेव्हीवालं काही बनवलं असेल ना, त्याच्यात नक्की तिळाचा, शेंगदाण्यांचा वापर नक्की करत जा. तर आज मी मस्त असं गावरान पद्धतीने वांग्याचं कालवण बनवणार आहे. तर इथे वांगी एकदम ताजी होती, वांगी घेतलेली आहे, पोळीचे वांगे केलेले आहेत मी आणि दोन बटाटे टाकले आहेत साल काढून. तर इथे बघा कढई ठेवून घेतलेली, तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपलं कडकडीत गरम होऊन द्यायचं, मसाला एकदम बारीक वाटायचा, कारण कसं आपण त्याच्यामध्ये तिळाचा वापर केलेला आहे ना, तर तीळ कशी पटकन वाटल्या जात नाही, तर एकदम बारीक वाटून घ्यायची. बारीक नाही वाटला ना तर तीळ अशी कालवानामध्ये वरती दिसते, ती बरोबर नाही दिसत, त्याच्यामुळे एकदम बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे. तर वाटताना मी कोथिंबीर पण टाकलेली आहे मसाल्यामध्ये. तर तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे, त्यानंतर जो वाटलेला मसाला होता तो मी टाकून घेत आहे. तर हा मसाला टाकून घेत आहे मी आणि हा मसाला आपल्याला एकदम तेल सुटेपर्यंत कमी गॅसवर मस्त असा परतून द्यायचा आहे, कारण कसं मग आपल्या कालवणाला मस्त अशी तरी येते. आपण जो मसाला तेलामध्ये टाकतो ना, तो व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा, त्याला एकदम तेल बाजूला झालं पाहिजे इतपत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे हळद टाकून घेतलेली आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे आणि तुमच्याकडे तुमचा घरगुती कोणताही मसाला असेल त्याचा वापर करायचा इथे. तर मी परतून घेत आहे हळद आणि मीठ टाकून घेतलेलं मसाल्यामध्ये, ते परतून घेत आहे. कढीपत्ता टाकायचा आहे, कढीपत्त्याचा पण भाज्यांमध्ये कालवणांमध्ये नक्की वापर करत जा मैत्रिणींनो, किंवा वाटून मसाल्यामध्ये वाटताना जरी टाकले ना तरी चालेल, कारण मुलं असा कढीपत्ता खात नाही, बाजूला काढून टाकतात. तर मी पण कधी कधी वाटून टाकते काही कालवणांमध्ये कढीपत्ता. तर इथे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि आमचा जो कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो टाकून घेणार आहे मी. आणि थोडंसं तिखट बनवायचं मैत्रिणींना, छान लागतं चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा गरम गरम भातासोबत, एकदम मस्त भन्नाट लागतं मैत्रिणींना. थोडं तिखट बनवते मी. तर इथे दोन मोठे चमचे मी मसाला टाकून घेतलेला आहे. हा मसाला आमचा कांदा खोबऱ्याचा आहे. आता हा मसाला टाकल्यानंतर मी डायरेक्ट तेलामध्ये नाही टाकत, कारण कसं सगळं भाजलेलं असतं आणि आपण डायरेक्ट तेलामध्ये हा मसाला टाकल्यानंतर जळल्याचा म्हणजे स्मेल येतो, कोणती पण आपण भाजी म्हणा कालवण केलं तर म्हणून मी मसाले अगोदर सगळं जे वाटप केलेलं असतं ते अगोदर तेलामध्ये भाजून घेते तेल सुटेपर्यंत, नंतर हा मसाला वरून वापरते, कारण कसं हा मसाल्यामध्ये सगळं भाजून तळून टाकलेलं असतं, त्याच्यामुळे नंतर मी मसाल्याचा वापर करते. तर बघा मसाल्याला आपला मस्त असा कलर आलेला आहे, तेल सुटलेलं आहे. आता त्यानंतर ही वांगी फोडी करून ठेवलेल्या स्वच्छ मिठाच्या पाण्यात 2 ते 3 पाण्याने मी वांगी धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आता बटाटे, वांगी मी टाकून घेतले मसाल्यामध्ये. तर मसाल्यामध्ये व्यवस्थित परतायचं, कोणी कोणी मसाला कसं वांग्यांमध्ये पण भरतात, पण काही गरज नाही. आपण हे मसाल्यामध्ये व्यवस्थित वांगी परतून घेतली ना तर ती वांग्यांमध्ये मसाला जातो. 1-2 मिनटासाठी कमी गॅसवर मस्त परतून घ्यायची वांगी आणि नंतर आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. कोणतं पण आपण ग्रेव्हीवालं बनवत असतो ना, कालवण म्हणजे काही पण, तर नेहमी कोमट पाण्याचा वापर करायचा, कारण आपण काही पण बनवलं ना तर त्याला छान अशी तरी येते. तर मी एक साईडला गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं होतं, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे, ते टाकून घेतलं आहे. आता तुम्हाला किती पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता. तरी ते मला भाकरींसोबत खायचं होतं, त्याच्यामुळे मी जरासं पातळ ठेवलेलं आहे. आता 2 ते 3 मिनटासाठी मस्त कमी गॅसवर शिजून द्यायचं आणि खूप छान, एकदम टेस्ट खूप छान लागतं मैत्रिणींनो. नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करायला विसरू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा किती मस्त असा कलर आलेला आहे आपल्या कालवणाला.
थोडं मीठ कमी वाटलं, मी मीठ टाकून घेत आहे. आता आपल्याला फुल गॅसवर एक मिनटासाठी फक्त उकळी येईपर्यंत आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे. नंतर आपल्याला कमी गॅसवर, फुल गॅसवर उकळवलं ना तर त्याची पूर्ण तरी जाते, म्हणून आपल्याला फक्त उकळी येईपर्यंत कमी मोठ्या गॅसवर ठेवायचं. नंतर एकदम कमी गॅसवर आरामशीर शिजून द्यायचं, मस्त अशी तरी येते. कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय मैत्रिणींनो.